तुम्हाला टीका करताना असंही म्हणाले की काय बिन नद घातलेला नाचा असं काहीतरी बोलले ना. तर माझा एक मित्र बोलला, तुम्ही बोला असं की गणपत पाटीलला त्याने दाढी मिशी काढली तर गणपत पाटील त्यांचं काय साम्य आहे का बघा. हे बोलले मोहन मी असं बोलणार नाही, कारण महाराष्ट्राची जी संस्कृती नाहीये ते असे बोलले बिननत्वाला नाचा म्हणून मीही त्याच्या अर्थाने बोलावं असं मला वाटत नाही. लोक असं सुचवतायत तरी मी बोलत नाही आणि बोलणार. जरा चांगलं होऊन द्या त्याला सांगतो कोण कसे दिसतो काय दिसतो त्याला सगळं सांगतो दिसतो तू बी कोणासारखा दिसतो तो नाकार कसे तो ते बिगरमीच सार कसं तू बी कसा दिसतो गुप्ता मशातल्या माणसी बिगर नसतात तो सगळं सांग थांब मला थोडं नीट म्हणजे तो काय माग ठाणे मतदारसंघात 25 वारड क्रमांक क्रमांकावर तो कशामुळे प्रेमी तो कोणत्या बँकेत काय तू दम धर मना जरा एकदम धरतो हे लोक इथे येऊन बसलेले मतदारसंघात मला ते वाचता नाही आलं नीट. तू तुला शेवटची संधी सांगतो तू माझ्या नादी लागू नको शेवटची संधी सांगतो लेखे तर तू माझ्या नादी लागू नको मला तो काही काढायचा मी अगदी प्रेमाने म्हणतो कालपासून तू या मतदारसंघातले लोक तुम्ही उलटी येतच नाहीत तू मागूनच जातो का तुला मागूनच घालायला लागतात दाराच्या पण तो लोक बसलेले तू मला लय तर आलो निकलो मला कोणाच्या आयुष्याचं वाटलं करायचं नाही मी अति मूर्ख माणूस नाही वैयक्तिक घेणार कोणाच्या मी वैयक्तिक राजकारणात बुडत नाही कामात कारणात बुडत नाही शाना होय शान घेतात.